जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा अतिशय यांना कडक कपडे घालण्याची एक आवड होती. मला थोडासा राग यायचा, अहो काय तुम्ही एक स्टार्च केलेले कपडे घालता, मला हे किती काम पडतं. मग ते म्हणले थांब, आपण आता याची एक फॅक्टरीच टाकूया, असं म्हणून आमचं एक संभाषण झालं. आणि ॲक्च्युली परभणीमध्ये एवढ्या छोट्या गावामध्ये त्यांनी स्नो व्हाईट ड्राय क्लिनिंग या नावाने इथे लॉन्च केलं. माझ्या व्यवसायाची सुरुवात मी साधारणपणे 1991 केली आणि आत्ता असं झालं की आमचा जो पहिला बिझनेस होता तो नदीच्या काठावरती जाऊन पहिले जुने लोक मोठी भट्टी लावायचे, त्याच्यामध्ये सोडा टाकायचे आणि मग त्याच्यामध्ये पांढरे कपडे टाकून मग ते सगळं वॉशिंग करायचे. नदी नाले ओढे सगळे आटले गेले आणि मग लोकांची म्हणजे कपडे धुवायला येण्याची संख्याही खूप वाढायला लागली. आणि मग ह्यातून काय झालं की जसं आपण जसं म्हणतो की गरज ही शोधाची जननी आहे, तशी गरज वाटायला लागली की मॅन्युअली काही होत नव्हतं सगळं. आणि मग त्यातला शोध लागला, मग मशिनरी आल्यात. मी वर्षा दोन वर्षामध्येच आम्ही एकदम आकाशातला सूर्य त्या पॅनलवरती घेऊन आम्ही आमच्या या सगळ्या धोबी घाटाचं रूपांतर आम्ही या चांगल्या पद्धतीने केलं, असं एक दर्जा मिळून दिला आम्हाला. This laundry is using this concentrator mainly for ironing and for washing. The steam generated is directly taken at ironing station where ironing is done for different type of clothes. When the ironing is not in operation, steam is used for generating hot water, and this hot water is used for washing application. We have done complete application engineering for this system where we have studied the requirement of laundry in terms of hot water and steam, and this requirement is customized with the sizing of hot water generation tanks and laundry station. आज जसं आम्ही पहिल्यांदा लाकडाचं बॉयलर होतं, मग त्याच्यावरती पाणी तापवायचं, मग सकाळी उठला की तो कामगार त्या ठिकाणी ती लाकडं टाकायचा, त्याच्यात रॉकेल टाकायचा, कधी कधी हिवाळ्यात पावसाळ्यात ती लाकडं सरदलेली असायची आणि ती लाकडं लवकर जळायची नाही, लवकर पेटायची नाही. पहिले आपना पास काय लकीड बॉयलर था, लकीड से थोड़ा प्रॉब्लम होते, डेढ़ पचास किलो ऐसे लगते, बोले तो सिलाने को टाइम लगते, गर्म होने को भी टाइम लगते थे, उसके से दुपट्टा होते, काला कपड़ा पकड़ते, आग से बहुत प्रॉब्लम होते, बोले तो अभी शोल्डर है, जब से टेंशन कम हो गए. 12 माझं वर्किंग चालू व्हायचं, ते आता माझं 10 वर्किंग सुरू झालं. म्हणजे 10 2 काम चालतं, 2 मग दुपारी मग प्रेसिंगचं काम चालू होतं, मग ते सूर्य मावळेपर्यंत. हे जे शेड्यूल आहे आमचं, हे शेड्यूल आम्ही आता सोलार डिश बसवल्यामुळं सूर्य उगवला की आमचं काम सुरू. देर आर टू वेज टू लुक ॲट द फायनान्शियल फिजिबिलिटी ऑफ दिस सोलर कॉन्सन्ट्रेटर. वन इज डायरेक्ट मॉनिटरी गेन विच इज अवेलेबल. द अदर इम्पॉर्टंट थिंग इज ॲबिलिटी टू इन्क्रीज द प्रॉफिटेबिलिटी. माझ्या एक कपड्याचं वॉशिंगची जी काही किंमत ठरली असेल ती किंमत मी पहिल्यांदा 25% होती, नंतर 50% वाढवली, नंतर 75% वाढवली, नंतर 100% वाढवली. आता ह्याच्यापेक्षा मी वाढवू शकत नाही आणि मग आता मग ह्याच्यापेक्षा वाढू शकत नाही. मग पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, खर्चा वाढला, माझ्या फिनिश गुडची किंमत वाढवून मी त्याच्यातला प्रॉफिट करू शकत नाही. तर मला जे लागणारं जे काही खर्च आहे, एक्सपेंडिचर जे आहे, ते जर कमी करता आलं तर तोच प्रॉफिट आपल्या साधारण आपल्याला म्हणजे व्यवसायातनं कमावणं काय आणि व्यवस्थापन लावून त्याच्यामधनं वाचवणं काय, हे दोन्ही सारखंच आहे. The ease of using this machine in laundry, anybody who can operate ATM or smartphones will able to operate our control system. We have given simple starting and stopping procedures which are basically takes 5 to 10 minutes for start and 3 to 5 minutes for stopping the system. Uska solar ka warm mein bole to usko kuch takleef nahi kuch nahi, subah jaake apna fuel se chalu kar diya, aadha ghanta mein steam aa jata hai. देखने का जरूरत इसने शाम तक. द अदर इंटरेस्टिंग थिंग इन दिस इज ऑल द सेफ्टी फीचर्स ऑफ बॉयलर आर इनबिल्ट विद अवर सोलर रिसीवर और सोलर स्टीम जनरेटर, वेयर वी हैव गिवन डिफरेंट लेवल्स ऑफ अलार्म फॉर टेम्परेचर एंड फॉर प्रेशर. पुढं मग त्याचं काय मेंटेनन्स राहील, ही नीट चालेल की नाही, त्याच्यापासून मला जे स्टीम पाहिजे ती मिळेल की नाही, ह्या मी साधारणपणे द्विधा मनस्थितीमध्ये होतो. पण जेव्हा ही डिश आली इथे लागली आणि त्याच्यानंतर आता मला 6 झाले, मग नंतर मला कळले की याला हे मेंटेनन्सच नाही याला काही, म्हणजे एकदा काच पुसणे याच्यापेक्षा पुढचं मेंटेनन्स काही नाही आहे. माझे पैसेही वाचलेत, मी पैशानी प्रॉफिटमध्ये आलो,
25,000 रुपये महिन्याने साधारणपणे मी प्रॉफिटमध्ये आलो आणि एका झाडाची कत्तल थांबवली. हे मला म्हणजे नैसर्गिक जे काही कत्तल आहे ही थांब झाडांची थांबवली, ह्याच्यात मला खूप आनंद आहे.